काढावाला लाव म्हणे माय म्हणून लावलो. मित्रांनो आता जे बघितले ते होते बाबा माझे म्हणजे शेतात वावरात काम करत आहे ना, आता शेतीचे कामं चालू झाले त्याच्यामुळे नाही का, तर आता घराकडे चालले वाटते बाबा. आई शेतातच आहे तर आईले पण सांगून देतो मी चाललो म्हणून. हे बघा हे आमचं वावर आणि आई इकडे करून राहिली काम. काय करताय हो? तुरी लावताय. ठीक आहे मग मी निघतो. तर भाई आता सर्वांना टाटा बाय वगैरे करून झालेला आहे, म्हणजे आईला सांगितलो, बाबाला सांगितलो, पैजा भेटला होता त्याला पण निरोप दिला, आणि आता आपण पुढच्या प्रवासाला लागलेला. तर तुम्ही विचार करत असाल का तुमचा भाऊ असा मस्त सजून धजून चालला कुठं? तर भावानं तुम्हाला सांगतो, आज मी चाललो आहो एका बहुत मोठ्या युट्यूबरले भेटाले, म्हणजे स्पेशली भेटायला नाही चाललो, काहीतरी प्रोग्राम आहे एक, म्हणजे करण गिडाम भाऊ तुम्हाला माहीतच असेल युट्यूबर आहे, आशिष बोबडे भाऊचा मित्र. तर त्याच्या वडिलांचा आहे बड्डे आज, तर त्याच्या बड्डे म्हणजे आम्ही मित्रच आहोत थोडेफार नाही का, तर त्याने आम्हाला इन्व्हाइट केला आहे. जसं की मला विला दादा पण आहेत, ते पण तिकडून येत आहे वणीकडून कार घेऊन. तर आता बोलवलं तर त्याच्यासाठी आपण चिमूरला जाणार आहोत. आशिष बोबडे भाऊसुद्धा आपल्याला भेटणार आहे, म्हणजे खरं तर त्यांना भेटायचं म्हणजे एक एक्साइटमेंट तर होऊन राहिली पण थोडीशी भीती पण वाटून राहिली, कारण असं व्हिडिओत पाहणं आणि प्रत्यक्षात भेटणं म्हणजे बोध म्हणजे फरक आहे ना, त्याच्यामुळे नाही का. तर आता मी चाललो आमच्या महादवाडीच्या बसस्टॉपकडे, म्हणजे रस्त्याला बघू शकता. तर आता इथून मी जातो आमच्या महादवाडी, म्हणजे आमचा जो गाव आहे तिथून 2 किलोमीटर दूर आहे तिथे बसस्टॉप आहे. ठीक आहे, तर तिथे जाणार, तिथून ट्रॅव्हल्स पकडणार आणि मग सरळ निघणार मी चंद्रपूरला, आणि तिकडून येऊन राहिले विलास दादा, मग विलास दादा मला भेटतील, मग त्यांच्या कारणे आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. तर आजचा व्लॉग जो आहे खूप मजा येणार आहे, कारण आशिष बोबडे भाऊ भेटणार आहे, करण भाऊ भेटणार आहे, म्हणजे पूर्ण मित्र आम्ही एकत्र येणार, तर बहुत मजा येणार आहे. तर व्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आणि आज मौसम बघू शकता मित्रांनो एकदम सावली सावली आहे, त्याच्यामुळे मी चालत जाऊन राहिलो तरी पण मला काही असं म्हणजे वाटून नाही राहिलं काही. 2 किलोमीटर आहे, जास्त दूर नाही पण तरी चालायला थकवा येते ना थोडंसं, पण सावली सावली आता तेवढं काही वाटून नाही राहिलं. मौसम एकदम बड्या बनला आहे. माझी घडी बंद पडली यार, मी लावलो पण याच्यामध्ये वाजून आहे किती 9:44 ते 12:00 दरम्यान जेव्हा घरी होतो मी तर पावसाला हलकी हलकी सुरुवात झाली होती, तर मला वाटलं आजचं प्लॅन कॅन्सल होते पण नशिबाची कृपा आणि नाही झाला कॅन्सल. ट्रॅव्हल्स वावल्स येत आहे का नाही? तर मित्रांनो आता मी आलेलो आहे महादवाडी बसस्टॉपवर, पाहू आता थोड्या वेळ वाट येईल ट्रॅव्हल्स येईल मग निघू आपण इथून. चल येतो मग भाऊ. तर फायनली भाई मी ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहे बघू शकता, आणि हे विंडो सीट भेटून नव्हती राहिली, हे आपले काकाजी यांनी म्हणलं मला व्हिडिओ बनवायचा आहे त्या विंडो सीट द्या, तर काकाजी ऐकले आणि त्यांच्या साईडला आपले भाऊ भाऊ आपले व्हिडिओ बघतो म्हणताय, तर बरं वाटलं का आपले फॅन वगैरे आहेत भेटतात तर मजा येते. प्रवास बसचा असो व आयुष्याचा तो घालवावा एकटाच लागतो. या प्रवासात हिरवीगार झाडांप्रमाणे आयुष्यात अनेक सुखाचे क्षण येतील आणि पावसाचे चटके बसतात त्याप्रमाणे अनेक दुःखही येतील, परंतु खचून जायचं नसतं. आज माझ्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा क्षण होता, ज्याला मी नेहमीसाठी माझ्या हृदयात साठवणार होतो. येते का बसस्टॉप वर? गाडी येत आहे. बरं ठीक आहे, येऊ दे मग गाडी येऊ दे. तर मित्रांनो हा आपला भाऊ भेटला, म्हणजे हा आपले व्हिडिओ वगैरे पाहतो म्हणते युट्यूबचे, तर आता याच्या मित्राला बोलवला गाडी घेऊन, मला जायचं आहे बसस्टॉपवर, विलास दादा फोन केले होते. तर भाई आता आपले मित्र भेटले होते, त्यांच्यासोबत बोललं थोडंसं, ते आपले व्हिडिओ वगैरे पाहते म्हणे. तर बरं वाटते का तुम्ही एवढं सपोर्ट करता, आपले व्हिडिओ पाहता. तर आता मी चाललो बसस्टॉपकडे, आता बसस्टॉपकडे चाललो, विलास दादा येतील, ते घुगूस पार केले म्हणे, म्हणजे त्यांनी हो चला ठीक आहे हां बाय हो बाय. असे पोट्टे आहे भाई, बऱ्या वाटते थोडंसं, म्हणजे फॅनप्रमाणे नाही एका मित्राप्रमाणे भेटा, जेव्हा पण भेटता ना मित्राप्रमाणे. सिटीत आल्यावर तुम्ही भाई एक गोष्ट अनुभवाल, काय ऑटोवाले एवढे त्रास देतात. हां भाऊ कोठी चाललास? हां भाऊ कोठी चाललास? अरे भाऊ कोठीच नाही चाललो. नाही नाही सांग तू कोठी चाललास, म्हणजे एवढी जबरदस्ती केल्यासारखे करतात. आता त्यांचाही धंदा आम्ही काय म्हणू नाही शकत, पण सांगत आहो बहुत त्रास देतात का, कोठी चालला कोठी चालला 10 वेळा नाही का. एट आपला गावच परवडते रे बा शहरापेक्षा, हे गाव किरकिर किरकिर शांती नावाची गोष्टच ना. आणि भाई एक मॅटर झाला यार, आता विलास दादा फोन केले होते, तर काय झालं आम्हाला भद्रावती वापस जावं लागेल परत, म्हणजे ते समोर आले ना तर भद्रावती वापस जावं लागेल, कारण की जो चिमूरकडे रस्ता जाते तो तिकडूनच जाते. तर आता पाहू आता येताव म्हणे विलास दादा आल्यावर, मग परत जाऊन तिकडून त्या रस्त्याने जावं लागेल.
भाई आता व्हिडिओ असा फरक मी लक्ष नव्हतं माहिती का तिथे उभा होतो ना शाळेचे पोट्टे पाहत होते एक सारखे झाला मी म्हणतो हे काय पाहिजे काय विचारत होतो त्याच्यामुळे हो माहित आहे ना भाऊ आहे आपले मंगेश काय म्हणता भाऊ बढिया सागर तर भाई आता आम्ही चंद्रपुरात आलेलो आता भद्रावती रोडला आम्ही आणि इकडे चाय घेऊन राहिलो आता चाय पितो आम्ही इथून आणि निघतो पुढच्या प्रवासाला प्रवास या प्रवासात आपले मित्र आपल्या सोबत असतील तर तो प्रवास आणखीनच सुखदायक वाटतो मी पण माझ्या मित्रांसोबत मज्जा मस्ती करत हा प्रवास करत होतो हा प्रवास मला कुठेतरी आनंद देत होता तो प्रवास मला कुठेतरी आनंदाच्या क्षणाकडे घेऊन जात होता इकडे बाजार आहे भाई चंदनखेडा गाव मच्छीची वास मारून राहिली धन्यवाद भाऊ ठीक तू त्याची त्यांचीच मजा घेऊन राहिली ते सांगून राहिले ॲड्रेस भाई काव भीड हे चंदनखेड्याचा बाजार विला दादा हो द्या याच्यावर काव हे चंदनखेड्याचा बाजार काव हे पब्लिक काव हे या चंदनखेड्याचा बाजार सब सब ओके ओके आहे एकाची नाही लागू देत कोणी बसते बरोबर बर ते जाऊ दे प्रश्न प्रश्न आग लागू नये अकरा आग लागू नये घरी आग लागू नये तर ऍम्ब्युलन्स कोणाला भिजवायला जाईल चिमूर चिमूर बहीण हे तर लई पहिलं तू बरोबर हेच उत्तर आहे काय उत्तर आहे या का म्हणजे सगळं ऍम्ब्युलन्स कुठं भिजवायला जाते हेच बरोबर उत्तर आहे म्हणजे म्हणजे त्यांना तर भाई 2 घंट्याच्या प्रवासानंतर आम्ही थोडासा ब्रेक घेतला बम गाडीमध्ये बम माहोल चालू होता जो की तुम्हाला व्लॉगमध्ये मी नाही दाखवू शकलो अरे भाई काय करू नको फुल राडा एकही असा वेळ नाही गेला का म्हणजे आम्ही हसत नव्हतो आता मी तुम्हाला दाखवण्याच्या का इकडे का चालू आहे त्या समजून जा हा इकडे आपले भाऊ पूर्ण हिरो बनून आले आहे बजरंग दल मजा येत आहे पण आता इथून तरी नाही दाखव नाही दाखव नितीन भाऊ तुम्हाला काय म्हणायचं आहे का मी काहीच नाही फक्त कॅमेरा घ्या तिकडे बंद करताय लवकर कॅमेरा हा बढिया बढिया चला मग आता बंदर बहुत दूर आहे ते आपला कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत भाई इकडे चालू आहे फोटोशूटची तयारी आमची तर विलास दादा चेहऱ्याहून पाणी घ्यायला गेले आहेत बापरे लवकर घ्या विलास चरित्र खराब चेहरा एवढंच म्हणायचं फोटो काढा बाकी काय नाही ठीक आहे इकडे पाहू शकता आमचे विलास दादा चेहऱ्याहून पाणी घेऊन राहिले फोटोसाठी अहो तुमचं फिल्टर काम नाही करत तर काय करू मग बरोबर आहे बरोबर आहे काम करते क्लीन के फिल्टर नाही बॉटल क्लीन घरचं फिल्टर हँडसम चेहरे स्मार्ट दिसत आहे एक वेळा घ्या एक वेळा घ्या एक वेळा घ्या कसा कसा घ्या एक वेळा घ्या ऍक्टिंग ऍक्टिंग भाई मले फुड हा बिलकुल नाही जम काय खराब हे आमचे विलास भाऊ हे प्रतीक भाऊ स्टार सर्वात हायटेड मी काय वाटते एवढे सगळ्यात वयस्कर मी तू साहेब भारी इन्सल्ट भारी इन्सल्ट महेश भाऊ भाई आता आमचा फोटोशूट वगैरे झाला आता आम्ही डायरेक्ट जातो चिमूरला गेल्यानंतर मग डायरेक्ट तिथंच भेटू आता नितीन भाऊ काय म्हणत आहे नितीन भाऊ आज तिथं स्टेज परफॉर्मन्स करायचा आहे तर नितीन भाऊ आपले डान्स करणार आहे कोणता गाणं रोंडगे ना दादा रोंडी रोंडी आहे बरं बरं जाऊ आता चिमूरला जाऊ आणि मग तिथंच भेटतो तुम्हाला विलास दादा त्यांचे मित्र आणि माझ्या गावात खूप अंतर आहे परंतु आम्ही ज्या प्रकारची मस्ती करत होतं असं वाटत होतं की आमच्यात अंतर जरी खूप दूर असला तरी मात्र आम्ही मनाने अगदी जवळ आहोत काय ते मित्र काय ती मस्ती काय तो प्रवास आ हा 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 सगळं ओके ओके आहे
तर मित्रांनो फायनली आम्ही आता चिमूरमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता अंधार पडलेला आहे, त्याच्यामुळे इकडे लाईटची व्यवस्था करून व्लॉगिंग करावं लागणार आहे. तर आता आम्ही बिलकुल करण भाऊच्या घराजवळच आलेलो आहोत, आता करण भाऊ येणार आहे, त्यांची वगैरे भेट करून देत तुम्हाला. तर मित्रांनो पाहू शकता जे समोर जे गाडी जाऊन राहिली ते आहे आपल्या आशिष भाऊ भोबडेची. तर फायनली भाई आम्ही लोकेशनवर आलेलो आहोत, इकडे बघू शकता इकडे हे आशिष भाऊची गाडी. हां आशिष भाऊची गाडी. अरे स्वप्नील भाऊ काय म्हणते? या या काय म्हणते आशिष भाऊ? मी आलो आता 2-3 वाजता आलो. आशिष भाऊ कॉंग्रेच्युलेशन कॉंग्रेच्युलेशन. तर भाई आम्ही आता फायनली हॉलमध्ये बसलेलो आहोत. अहो आशिष भाऊले भेटलो तर म्हणजे का सांगू, म्हणजे असं म्हणजे एक वेगळंच फील होत होतं, म्हणजे भीती वाटत होती. कारण ज्या माणसाले आपण पाहून सुरुवात केली व्हिडिओची, ज्या माणसाला आपण 10 वर्षापासून फॉलो करत आहोत, त्याला प्रत्यक्षात भेटल्यावर पण बढिया आहे, एकदम बढिया थ्रीली स्वभावाचा माणूस आहे. मला कधी असं वाटले नव्हतं का त्याला प्रत्यक्षात कधी भेटीन, पण आज भेटलो तर झालं, स्वप्न पूर्ण झालं. माणूस नाही तो, चॅनल नाही तो, मला माहिती आहे तो. आशिष भाऊ तू ब्लॉग पाहिजे तर चिंता पाय, बुराही करताय. माणूस आहे तो. आशिष भाऊ नाही नाही ते फनी मजा करून राहिला, नाही तुम्ही पर्सनली घ्याल. तर हे आपले स्वप्नील भाऊ यांनी तुम्ही पाहिताच दरवेळी लाईव्हवर येऊन फकाल करतील, येडे चाले करतच राहते. तर भाई फायनली सगळे गेस्ट वगैरे आले आहे, आता प्रोग्रामला सुरुवात होणार आहे. काहीच ना काहीच ना, बोला तुम्ही बोला. हॅलो आशिष भाऊ आपले जेवण करून भाई, मी आता ब्लॉग मध्ये जास्त काही बोलू नाही शकत कारण गाणे वाने चालू राहिले, आता डान्स वान्स होणार आहे, प्रोग्राम पण होणार आहे, तर तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा. आम्ही जेवण करून जातो, नाही जमत गिफ्ट करून नाही. स्वप्नील भाऊ तर माहीत, स्वप्नील भाऊ माईक सोडूनच नाही राहिले. माईक तर सोड स्वप्नील भाऊ, माईक माईक तर सोड, फोटो शूटले माईक. अहो बाकीच्या याचा माहीत नाही, पण स्वप्नील भाऊ तर आता करून राहिले. हे आपले पणू भाऊ स्वप्नील भाऊ आता करून राहिला, पुरा माहोल छेडत आहे. दिसतो मी म्हणतो हे मदत काम नाही. तर भाई तिकडं मस्त गाणे वाने चालू आहे, स्टेज परफॉर्मन्स. आमची वेळ येणार आहे म्हणजे, पण पाहू आता, आम्ही तर काही प्रिपेअर नाही केलं. विला दादा जे आहे आमच्यापैकी हे म्हणतो कुठून राहिले भाऊ, तर विला दादा जे आमच्यापैकी ते थोडीशी डान्स प्रॅक्टिस करायसाठी गेले परफॉर्म. आम्ही तर काय नाही गेलं, माहिती तेरे वाजते नाची रे बस, एवढं केलं का खतम. आम्ही कूलरची हवा खाऊन राहिलो. मी काय म्हणतो तुम्ही गेल्या कुठे होत्या? डान्स प्रॅक्टिस करायची आहे. अच्छा अच्छा. तर भाई आता एकेकाची पाडी येणार आहे परफॉर्मन्स करायची, कारण आशिष भाऊ फोर्स करून राहिले. जसे बापरीच्या झाडावर राहायचे सड्डे, जसे बापरीच्या झाडावर राहायचे सड्डे, आणि चिमूर बरोबर रोडवर आहे बस मध्ये खड्डे. आणि आज आहे आपले गिडम साहेबांचे हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. युवन सवर के सामने आया न कीजिए, काली काली जुल्फों के हमें जिंदा रहने दो ऐ हुस्न वालों में हम सकाए हुए जख्म से.
अन्नामुले प्रोडक्शनचे कलाकार नितीन भाऊ आपले परफॉर्मन्स करणार आहेत. खतरनाक डान्सर आहेत. तर भाई फायनली आता आम्ही जेवण करणार आहोत. प्रोग्राम वगैरे पूर्ण म्हणजे झालं. जेवढे काय परफॉर्मन्स होते तेवढे आता सगळी आपली गॅंग जेवण ताट घेतलेला आहे. ताट घेतलेला आता पुसून राहिले. चला मग आता जेवण करतो. बड्या मी बहुत जोर से भूक लागली या सत्ता. तर भाई आपला फायनली नाश्ता वास्ता झालेला आणि आता बघू शकता मी डग्यात बसलेलो आहे आणि माझ्या साईडला इंदर भाऊ मला ट्रॅव्हल्सजवळ सोडून देते आता. मग ट्रॅव्हल्सनं मी आता घराकडे निघतो. तर मित्रांनो मला तर छान वाटलं म्हणजे आशिष भाऊला भेटलो. हे सगळं पॉसिबल नव्हतं. हे कुणामुळे झालं तर तुमच्या सपोर्टमुळे झालं. म्हणजे हे माझी अचीवमेंट असेल थोडीफार, तर हे तुमची पण अचीवमेंट आहे. तर असंच सपोर्ट करत राहा. आपल्याला खूप काही करायचं आहे. असंच प्रेम देत राहा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून. पुढे पण असे या प्रकारचे ब्लॉग येतील जर मी कोणाला भेटत गेलो अशा प्रकार म्हणजे भेटत गेलो तर छान वाटलं आशिष भाऊला भेटून. खरंच छान वाटलं. आणि स्वप्निल भाऊला तर भेटून म्हणजे एकदम दिलखुलास बहुत खतरनाक माणूस वाटला आपल्याला. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.